रायबाग तालुक्यातील कुडची ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली असून दोन्ही जागेवर महिलांनी बाजी मारली आहे। सुनंदा अक्केनवर यांची अध्यक्ष म्हणून तर शाहीन चमन मलिक यांची उपाध्यक्ष म्हणून अविरोध निवड करण्यात आली आहे। डिसेंबर मध्ये झालेल्या कुडची ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजप पाठबळ असणारे 7 सदस्य आणि काँग्रेस पाठबळ असणारे 34 सदस्यांची निवड झाली होती। अध्यक्षस्थानाला अनुसूचित जाती स्थान राखीव व उपाध्यक्षस्थानाला सामान्य मागासवर्गीय महिलांसाठी जागा राखीव ठेवण्यात आली होती। तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकाऱ्यांनी नावाची घोषणा करताच जल्लोष साजरा करण्यात आला आहे। यावेळी कुडची नगरपालिका उपाध्यक्ष हमीदुद्दीन रोहिले यांनी आपली प्रतिक्रिया मांडली आहे। मतक्षेत्रद एल्ला जनरिगे अभिनंदने सल्लिसुत्तेवे मत्तु अविरोधवागि काँग्रेस बेंबलित अध्यक्ष स्थानक्के सुनंदा अक्केनवरु मत्तु उपाध्यक्ष स्थानक्के शाहीन चमन मलिकरु आय्के आगिद्दारे। इवरिगे एल्ला 41 ग्राम पंचायत सदस्यरिंद मत्तु कुडची एल्ला जनर कडिंद भूतपूर्वकवागि अभिनंदनेयन्नु सल्लिसुत्तेवे। ಕುರ್ಚಿಯಲ್ಲಿ ಪುರಸಭೆ ಆಗಲಿ ಮತ್ತು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಎರಡೂ ಇರುವುದರಿಂದ ನಾವು ಪುರಸಭೆ ಮತ್ತು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಎರಡೂ ಕುರ್ಚಿ ಅಭಿವೃದ್ಧಿಗಾಗಿ ನಾವು ಕೆಲಸವನ್ನು ಎಲ್ಲರೂ ಒಗ್ಗಟ್ಟಿನಿಂದ ಕುರ್ಚಿ ಅಭಿವೃದ್ಧಿಗಾಗಿ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡುತ್ತೇವೆ। ಎಲೆಕ್ಷನ್ ಮುಗಿಯಿತು ಈ ಪಾರ್ಟಿ ಆ ಪಾರ್ಟಿ ಅನ್ನದೇ ನಾವು ಕುರ್ಚಿ ಜನರ ಸಲುವಾಗಿ ಏನು ನಮಗೆ ಗವರ್ನಮೆಂಟ್ ಸೌಲತ್ತುಗಳು ಸೌಲಭ್ಯಗಳು ಬರುತ್ತವೆ ಆ ಜನರಿಗೆ ಮುಟ್ಟಿಸುವ ಕೆಲಸವನ್ನು ನಾವು ಮಾಡುತ್ತೇವೆ ಅಂತ ಈ ಮೂಲಕ ನಿಮಗೆ ಹೇಳುತ್ತೇವೆ। अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्यावर चाहत्यांकडून व कार्यकर्त्यांकडून गुलाल उधळून जल्लोष साजरा करत गावातील रस्त्यावरून कुडचीचे माजी आमदार श्याम घाटगे युवा प्रमुख अमीर घाटगे यांच्या नावाने घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी नूतन अध्यक्ष सुनंदा अक्केनवर यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे। अध्यक्ष स्थानक्के अविरुद्धवागि आय्के माडिरुव एल्ला सदस्यरिगे धन्यवादगळु। एल्ला सदस्यरिगे नन्न इष्टवागि कळस माडि। यावेळी सदस्य निसार अहमद बागे, साहेब हुसेन चमन मलिक, गंगवा मनगुत्ती, निर्मला घाटे, सदाशिव अक्केनवर सर्व सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते। संजीव बैकुड़े, KNN सिटी न्यूज़, रायबाग।